क्लासिफिकेशन केलं जातं त्याची ताकद किती आहे की त्या ठिकाणी काढली जाते आणि त्यानुसार मग त्याची जी बेअरिंग कॅपॅसिटी आहे ती सांगितली जाते की ह्या दगडाची किंवा ह्या मातीची बेअरिंग कॅपॅसिटी एवढी आहे त्यानुसार मग त्याची जी बेअरिंग कॅपॅसिटी जी आपली रिपोर्ट्स आहे ते आपण आरसीसी कन्सल्टंटला देतो. तर आरसीसी कन्सल्टंट आपल्याला त्या ठिकाणी दोन किंवा तीन खड्डे जसं तुमचं क्षेत्रफळ असेल तर त्या क्षेत्रफळानुसार किती खड्डे घ्यायचे तो आपल्याला साधारण सांगतो. कारण जमीन ही सगळीकडे सारखी आहे असं सांगता येईल की जर तुम्हाला ते मिळालं तर पुढे पण तसंच मिळेल याची गॅरंटी देता येईल. कारण ही जमीन जेव्हा तयार झाली की याच्या खाली जे दगडाचे लेअर आहे ते कुठे कसे असतील हे आपल्याला माहिती. कारण जेव्हा तो लावारस त्या ठिकाणी पडला तर लावारस काही ठिकाणी जास्त पडला काही ठिकाणी कमी पडला तो वाहून गेला. कारण तो ज्यावेळेस तो गरम अवस्थेत होता तो पातळ होता तो पातळ होता तो खाली खाली बसला खाली बसत गेला त्यानंतर तो कुठे खाली जसा सरफेस होता तसा तो खाली गेला. तर अशा पद्धतीने त्याचे जे काही जर आहे ते कुठे कसे आहेत ते आपल्याला माहिती आहे. पण जमिनीच्या खाली जेव्हा हे खड्डे करायचे असतील तर तुम्हाला वेगवेगळे चार किंवा पाच त्या ठिकाणी तुम्हाला जसा एरिया मोठा असेल छोटा असेल दोन हजार स्क्वेअर फूट असेल तर दोन खड्डे केले खूप झाले. पण त्या ठिकाणी जर तुमचं 20,000 स्क्वेअर फुटाचा प्लॉट आहे त्याच्यावरती बांधकाम करायचं आहे तर त्या ठिकाणी तुम्ही तुम्हाला 5 खड्डे करायचे. तर हे तुम्हाला आरसीसी कन्सल्टंट सांगणार आहे की ह्या ठिकाणी तुम्हाला ट्रायल पीट घ्यायची आहे. ट्रायल पीट घेऊन ते जी माती त्यातनं निघणार आहे प्रत्येक ट्रायल पीटमध्ये तर त्याचे सॅम्पल तुम्ही लॅबला पाठवा. आपल्याकडे पुण्यामध्ये एक लॅब आहे तर त्या ठिकाणी आपण जे पाठवतो ते लॅबमध्ये आपल्याला तिथे रिपोर्ट मिळतात. ते रिपोर्ट जे काही मिळतील ते आपण आरसीसी कन्सल्टंटला देऊन द्यायचे. त्या ह्याच्यातला जसंच आपण जमिनीच्या खाली देऊ तर त्या ठिकाणी तुम्हाला सबस्टेशन होण्याची शक्यता आहे. म्हणजे तो जो काही माणूस काम करणार आहे त्याला उंबरल्यासारखं होईल तो काम करू शकणार नाही. तर तो काम करू शकणार नाही याचा अर्थ काय झाला की ते काम होणार नाही. तर त्याऐवजी आपण ते 3 मीटरपर्यंत जे काही आहे एवढं तो खड्डा कारण या खड्ड्याची मापं जी आहेत ती कमी आहे. जर तुम्हाला अखंड खड्डा बोलायचा असेल तर तिथं प्रॉब्लेम नाही कारण तिथं मुबलक हवा येणार. पण नुसताच तेवढा स्पीड जर तुम्हाला खालीपर्यंत घेऊन जायचा असेल तर ते शक्य नाही. पण त्या ठिकाणी आपल्याला ते जे काही खड्डा त्या ठिकाणी मिळणार असेल ते अदरवाईज तुम्हाला त्या ठिकाणी सांगितलं जाईल की याचा अजून खड्डा खाली घ्यायला लागणार आहे. खड्डा खाली घ्यायला लागणार आहे पण तो मॅन्युअली नाही. तर त्या ठिकाणी मग तुम्हाला दुसऱ्या पद्धतीची गरज होईल. मग या ठिकाणी पुढची जी पद्धत असेल सब सरफेस साउंड ते हे जे काही सब सरफेस साउंडिंग आहे ते साउंडिंगचं मशीन असतं त्याच्या ज्या लहरी असतात त्या जमिनीखाली सोडल्या जातात. आता याच्यामध्ये ज्या लहरी असतात त्या इको साऊंड आपण आपल्याला माहिती असतो की जेव्हा आपण जंगलात जातो डोंगर असेल आपण आवाज दिला आवाज परत येतो आपण ऐकतो तो आवाज परत आहे. हा आवाज परत का आला आपण मोकळ्या जागेत जर तो आवाज टाकला तर आपल्याला कळणार नाही. पण ज्या ठिकाणी डोंगर असेल तर त्याच्या जवळ आपण तो आवाज जर टाकला तर त्याला तडकून परत येईल. तिथं दगड आहे डोंगरात दगड आहे त्याला तडकून तो परत येईल. म्हणजे ह्या तंत्राचा वापर करून जमीन खाली कुठे दगड आहे त्या ध्वनी लहरी त्या जमिनीखाली सोडल्या जातात. सब सरफेस साउंडिंग म्हणजे साउंडिंगचं जे परिमाण आहे तर ते त्याच्याखाली ते मशीन लावलं जातं. ते मशीनच्या माध्यमातून जे काही लहरी आता आपण बघतो की गणेश उत्सवात ते मोठे मोठे हे वाजवले जातात त्याचा आवाज जो असतो एखादा माणूस हार्ट पेशंट असेल तर त्याला सुद्धा होईल. ते एवढ्या मोठ्या ध्वनी लहरी असतात तर अशा पद्धतीच्या त्यांनी ध्वनी लहरी त्यातनं जमिनी खाली सोडल्या जातात. त्या सोडल्या जाऊन जिथं कुठे दगड असेल त्या दगडाला आपण त्या ध्वनी लहरीवर म्हणजे त्याचा जो ग्राफ असतो तो त्या ठिकाणी त्याला तो दिसतो. जसं आपण ईसीजी काढताना बघतो तर त्याप्रमाणे तो ग्राफ जो असतो तर त्याला त्या ठिकाणी दिसतो आणि त्याच्या त्या सूत्रानुसार हे जे काही डिस्टन्स आहे ते किती आहे ते डिस्टन्स किती आहे तो वर्कआउट करतो.